नमस्कार मित्रांनो स्वागत आहे सर्वांचं एका नवीन सेशनमध्ये आजच्या या सेशनमध्ये आपण एका नवीन टॉपिकला सुरुवात करणार आहोत ज्या टॉपिकचं नाव आहे समान संबंध म्हणजेच एनोलॉजी टेस्ट हा टॉपिक खूप महत्वपूर्ण आहे सर्व परीक्षेच्या दृष्टिकोनातून प्रत्येक परीक्षेला या टॉपिक वरती प्रश्न विचारला जातो म्हणजे विचारला जातोच जा। या सेशनमध्ये आपण सगळे लॉजिक्स या टॉपिकमध्ये शिकणार आहोत वेगवेगळ्या पद्धतीचे लॉजिक पेपरमध्ये कसे लावायचे कुठली संख्या कोणत्या संख्येशी संबंधित आहे हे आपल्याला कसं लवकरात लवकर फाइंड आउट कर, करता येईल याबद्दल आपल्याला सगळ्या ट्रिक्स आजच्या या सेशनमध्ये शिकायला मिळणार आहेत सगळे टॉपिक्स सगळे टाईप आपण या टॉपिकमध्ये शिकणार आहोत बघा टाईप क्रमांक एक आपल्याला काय म्हणतो आहे जसं की माणसाचा संबंध आहे घरासोबत तर पक्षाचा संबंध आहे कशासोबत असा प्रश्न आपल्याला या ठिकाणी विचारला आहे आणि ऑप्शन्स मध्ये आहे तबेला पागा घरटे आणि गुहा मग याच उत्तर काय जस की माणूस राहतो घरामध्ये आणि पक्षी राहतो घरट्यामध्ये म्हणून याचं उत्तर येणार आहे घरटे काय येणार आहे घरटे ऑप्शन सी आपलं उत्तर म्हणजे घटक आणि त्याचा घर घटक आणि त्याचे घर असा संबंध या ठिकाणी दाखविण्यात आलेला आहे कळलं जाणायला पुढचं गणित महाराष्ट्र मुंबई गोवा काय यांनी काय म्हटलं की जसा महाराष्ट्राचा संबंध मुंबई सोबत आहे तसाच गोवाचा संबंध कशा सोबत आहे असा प्रश्न आपल्याला ते विचारतायत कस सोडवायचं बघा या ठिकाणी तुम्ही बघू शकता की राज्य आणि राजधानी असा त्यांनी संबंध दिलाय राज्य आणि राजधानी असा त्यांनी संबंध दाखवलेला आहे ठीक आहे मग या ठिकाणी तुम्ही बघू शकता कि महाराष्ट्राची राजधानी मुंबई तसच गोवाची राजधानी काय येते ते आपल्याला विचारलं तर गोव्याची राजधानी आहे पणजी म्हणून आपलं उत्तर येणार आहे पणजी गोवा पणजी ऑप्शन क्रमांक बी उत्तर आहे क्लिअर पुढे टाईप दोन बघा हिंदू धर्म धर्म मंदिर मुस्लिम प्रश्नचिन्ह या ठिकाणी कुठला संबंध यामध्ये येणार आहे हा तर यामध्ये तुम्ही बघू शकता की धर्म आणि धार्मिक स्थळ असा संबंध दाखवलेला आहे धर्म आणि धार्मिक स्थळ जसं की हिंदू समाजाचा धार्मिक स्थळ आहे मंदिर ठीक आहे आणि आपल्याला विचारलं की मुस्लिम धर्माचा कुठल्या पद्धतीचा या ठिकाणी काय येणार आहे उत्तर मदरसा चर्च पोगडे कि मस्जिद हम्म तर मुस्लिम समाजाचं जे देवस्थान आहे ते आहे मस्जिद तर आपलं उत्तर या ठिकाणी येणार आहे मस्जिद ठीक आहे धर्म आणि देवस्थान असं या ठिकाणी आपल्याला या ठिकाणी समान संबंध विचारला गेला होता ठीक आहे पुढचा प्रश्न कप बशी पोळीपाठ हरिकामी जागा जसा कपाचा संबंध बशी सोबत आहे तसा पोळपाटचा संबंध कशा सोबत आहे असं म्हणतात या ठिकाणी तुम्ही जर बघितलं तर तुमच्या लक्षात येईल की बशीमध्ये असतो कप बशीमध्ये काय असतो कप तसच तस पोळपाटवर काय राहतो लाटन काय लाटन लाटने ऑप्शन क्रमांक सी उत्तर कबशी पोळपाट लाट न की नाही आता जायचं आहे पुढच्या गणिताकडे आणि पुढच्या टाईपकडे पहा टाइप क्रमांक तीन पहा काय म्हणतो आहे गुणी, दुर्गुणी रानटी रिकामी जागा जसा गुणीचा संबंध आहे दुर्गुणी सोबत तसाच रानटीचा संबंध आहे कशासोबत असा प्रश्न विचारतायत बघा या ठिकाणी बघा इथं ऑपोजिट मिनिंगचे शब्द दिलेले आहेत गुणी विरुद्ध दुर्गुणी शब्द आणि रानटी विरुद्ध संस्कृत हा शब्द येईल काय येणार आहे संस्कृत ओके गुणी च्या विरुद्ध दुर्गुणी च्या विरुद्ध संस्कृत ऑप्शन सी उत्तर पुढे जानेवारीचा संबंध मार्च सोबत तर एप्रिलचा संबंध कशासोबत हम्म या ठिकाणी काय लॉजिक लावलं त्यांनी बघा या ठिकाणी मी तुम्हाला या ठिकाणी दाखवून देतोय जानेवारी महिना हा एकतीस दिवसाचा असतो आणि मार्च महिना देखील एकतीस दिवसाचा असतो तर एप्रिल महिना किती दिवसाचा आहे तीस दिवसाचा मे महिना मे महिना एकतीसचा असतो जोडी नाही जमत आणि जून महिना जून महिना तीसचा असतो म्हणून या ठिकाणी जोडी कोणाची बनेल एप्रिल आणि जूनची एप्रिल आणि जून महिन्याची थी या ठिकाणी जोडी बनणार आहे कारण एप्रिल महिना तीस तारखेचा जून महिना देखील तीस तारखेचा या ठिकाणी येतो आहे ठीक आहे हम्म पुढे साईप क्रमांक चार जसं की बल्बचा संबंध आहे प्रकाश सोबत तसाच बॅटरीचा संबंध आहे कशासोबत काय येणार आहे या ठिकाणी जर तुम्ही बघितलं तर बल्ब आपल्याला प्रकाश देतो बल्ब लाईट आपल्याला काय देतोय प्रकाश मग बॅटरी काय देईल बॅटरी झाकण देते का नाही बॅटरी काळा देते का नाही बॅटरी जागरण देते का नाही मग बॅटरी काय देणार आहे प्रकाशच मग बॅटरीचा देखील संबंध आहे प्रकाश सोबतच कारण ही प्रकाश देतो आहे आणि बॅटरी सुद्धा प्रकाशच देती आहे आता पुढचं गणित बघू बघा ट्रॅक्टरचा संबंध ट्रॉली सोबत तर घोड्याचा संबंध कशासोबत ट्रॅक्टरचा संबंध ट्रॉली सोबत आहे तर घोड्याचा संबंध कशासोबत आहे असा प्रश्न विचारतायत बघा सगळ्यात अगोदर ट्रॅक्टरच्या म्हणजे ट्रॅक्टर आणि ट्रॉली तर घोड्याचा संबंध कशा सोबत लागतो बघा घोड्याचा संबंध बस सोबत लागतो का नाही घोड्याचा संबंध गाडीसोबत लागतो का नाही घोड्याचा संबंध सावरी सोबत लागतो का नाही घोड्याचा सोबत टांग्याचा जोडी लागते का लागते म्हणून घोडा टांगा जस की टॅक्टरला ट्राळी लावली जाते तसंच घोड्याला टांगा लावला जातो असं या ठिकाणी आपल्याला उत्तर सांगता येणार आहे ठीक आहे हा पुढे पुढचं गणित टाईप क्रमांक पाच जर ममता हा शब्द आईशी संबंधित असेल तर खालीलपैकी कोणता शब्द हा राक्षसा संबंधित आहे ममता बरोबर आई काय म्हणते आहे समजून घ्या हा जो शब्द आहे ममता तर ह्याचा संबंध आहे आईसोबत तर राक्षस चा संबंध कशा सोबत आहे राक्षसा संबंध गुणी सोबत आहे का नाही भोळे सोबत आहे का नाही सुंदर असतो का राक्षस नाही क्रूरता क्रूर असतो ना राक्षस क्रूर असतो म्हणून क्रूरता राक्षसाचा संबंध क्रूरता सोबत जोडला जाऊ शकतो ऑप्शन क्रमांक सी उत्तर आहे ओके पुढचं गणित जर पेनचा संबंध लिहिण्याशी असेल तर खालीलपैकी कोणता शब्द हा तलवाराशी संबंधित आहे सेमच आहे बघा या ठिकाणी काय म्हटलं जो पेन आहे पेन तर या पेनचा संबंध लिहिणे तर तलवारीचा संबंध कशा सोबत तलवारीचा संबंध सोबत आहे का नाही तलवारीचा संबंध लेखकासोबत आहे का नाही तलवारीचा संबंध गोळीसोबत आहे का नाही तलवारीनं काय केलं जात लढाई किंवा युद्ध म्हणून जसं पेन लि लिखाण केलं जात ठीक आहे पेन न लिहिलं जात तलवारीनं लढाई केली जाते किंवा युद्ध केले जातात क्लिअर हम्म पुढचा प्रश्न टाइप क्रमांक सहा जर डोळ्याचा संबंध पाहण्याशी असेल तर कानाचा संबंध कशाशी आहे काय म्हणतात ते हा जो डोळा आहे जर डोळ्याचा संबंध असेल पाहण्याशी तर कानाचा संबंध कशाशी कानाचा संबंध आहे ऐकण्याशी ठीक आहे तुझे सगळे पुढे जर उत्तर दिशेचा संबंध दक्षिण दिशेशी असेल तर पूर्व दिशेचा संबंध कोणत्या दिशेशी असेल आता आपण या दिशेचा संबंध काढण्यासाठी अगोदर दिशेची आकृती काढून बघू त्यावरून समजेल आकृती काढण्यासाठी एक उभिरेश आणि एक आडवीरेश ठीक आहे बघा दिशा लिहित असताना वरची उत्तर खालची दक्षिण इकडची पूर्व पूर्वच्या समोरची पश्चिम काय म्हणतात उत्तर दिशेचा संबंध दक्षिण सोबत आहे म्हणजे त्यांनी काय केलं अपोजिट डायरेक्शन घेतल्या उत्तर आणि दक्षिण बरोबर की नाही अपोजिट दिशा घेतल्या की नाही मग काय म्हणतात पूर्व दिशेचा संबंध कशाशी मग पूर्वच्या ऑपोजिट दिशा पश्चिम म्हणून आपलं उत्तर या ठिकाणी येतंय पश्चिम ऑप्शन क्रमांक डी उत्तर आहे कळलं सगळ्याला क्लिअर आता बघा नंबरवर जे काही समान संबंध असतात ज्या नंबरिंग असतात की नाही नंबर्स त्या नंबरवर देखील समान संबंध असतात तर ते समान संबंध आपल्याला आता बघायचे आहेत ठीक आहे पहा टाईप क्रमांक सात जसा दोनचा संबंध चारसोबत आहे तसाच नऊचा संबंध कशा सोबत आहे असा प्रश्न विचारतात दोनचा संबंध चारसोबत तसाच नऊचा संबंध कशा सोबत बघा या दोन ला त्यांनी दुप्पट केलं बे दोने चार आलं हे बघा इथं उत्तर चार तसंच या नऊची पण दुप्पट करायची नऊ दोने अठरा म्हणून या नऊचा संबंध अठरासोबत पाहिजे ऑप्शन क्रमांक डी उत्तर आपलं नऊचा संबंध अठरासोबत एवढं समजलं असेल सगळ्याला ठीक आहे हा पुढचा गणित आता सहाचा संबंध दहा सोबत आहे तर वीसचा संबंध कशासोबत आहे सहाचा संबंध दहा सोबत तर वीसचा संबंध कशासोबत या ठिकाणी का काय केलं त्यांनी या ठिकाणी काय केलं त्यांनी सहाचे दहा कसे काय झाले सहाचे दहा कसे काय झाले तर या सहा मध्ये त्यांनी प्लस चार केलं उत्तर आलं दहा हे बघा इथं उत्तर दहा आलं ठीक आहे तसंच आता वीस मध्ये पण तसंच करा वीस मध्ये चार प्लस बरोबर आन्सर यायला पाहिजे चोवीस ट्वेंटी फोर ऑप्शन सी उत्तर आहे आपलं कळलं ऑप्शन क्रमांक सी आपलं या ठिकाणी उत्तर हा एवढं सगळ्यांना क्लिअर झालेलं असेल आता पुढचं गणित आपल्याला बघायचं आहे पहा समोरचा टाईप आपण या ठिकाणी बघूयात टाईप क्रमांक आठ बघा आपल्याला काय दिलेला आहे तीनचा संबंध बारा सोबत आहे तर पाचचा संबंध कशासोबत आहे असा प्रश्न आपल्याला या ठिकाणी विचारलेला आहे हम्म तीनचा संबंध बारा सोबत पाचचा संबंध कशासोबत यांनी काय केलं माहिती आहे का हा जो तीन आहे की नाही या तीनला मल्टिप्लाय केलं चारने तीन चोक हे बघा उत्तर बारा जर पहिल्या संख्येला चारने मल्टिप्लाय केलं तर दुसरी जी संख्या आहे तिला पण चार न मल्टिप्लाय करावं लागणार आहे की नाही म्हणून पाच गुणूले चार पाच वीस हे आन्सर आहे ऑप्शन डी उत्तर आपलं कळलं इथपर्यंत सगळ्याला क्लिअर झालं अजून पुढचे गणित आपण आता बघूयात पहा जर सहाचा संबंध बेचाळीस सोबत असेल तर नऊचा संबंध कशासोबत आहे सहाचा संबंध बेचाळीस सोबत तर नऊचा संबंध कशा सोबत या ठिकाणी काय लॉजिक आहे माहितीये बघा इथं आहेत सहा तर या सहाला गुणलं त्याच्या पुढच्या क्रमिक अंकाने सहाच्या पुढे सात येतं ना म्हणून या सहाला सात ने गुन्हा साहिन सात हे बघा इथं उत्तर बेचाळीस आलं तसंच या ठिकाणी आहे नऊ नऊच्या पुढचा अंक दहा म्हणून या नऊला ला दहा न गुणायचे नव्वद आहे नव्वद हे झालं उत्तर नव्वद ठीक ऑप्शन बी उत्तर कळलं इथपर्यंत आता पुढचं गणित ओके पहा टाईप क्रमांक नऊ पहा आठचा संबंध चौसष्ट सोबत आहे तर दहाचा संबंध कशासोबत आहे आठचा संबंध चौसष्ट सोबत तर दहाचा संबंध कशासोबत काय लॉजिक लागेल या ठिकाणी बघा या ठिकाणी सरळ सरळ वर्ग केलाय आठ चा स्क्वेअर चौसष्ट तसंच आता समोर करावं लागेल दहाचा स्क्वेअर दाहो दाहो शंभर ठीक कळलं ऑप्शन क्रमांक सी आपलं उत्तर क्लिअर झालं एवढं पुढे जसा अकराचा संबंध एकशे एकवीस सोबत आहे तसाच तेराचा संबंध कोणासोबत आहे असा प्रश्न आपल्याला या ठिकाणी विचारतायत काय करायचंय बघा सर्वात अगोदर यांनी काय केलं अकराचा स्क्वेअर केला अकराचा स्क्वेअर एकशे एकवीस इथे मांडला तसच समोर तेराचा स्क्वेअर करायचंय तेराचा स्क्वेअर किती एकशे एकोणसत्तर वन सिक्स्टी नाईन ठीक आहे ऑप्शन क्रमांक कर सी आपला आन्सर या ठिकाणी वन सिक्स्टी नाईन एवढं सगळ्यांचं क्लिअर झालं एवढे गणित सगळ्याला समजले का एक वेळा मला कमेंट करून सांगायचंय सगळ्यांनी हे गणित सगळ्याला समजलेत का Ok.